साताऱ्यात कशा पद्धतीत वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात झालेली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. दोन दिवसाच्या कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आणि या ठिकाणी मी आत्ता सध्या पोईनाका जो नेहमी गजबजलेला भाग असतो या ठिकाणी आहे. आत्ता 8 वाजून गेलेले आहेत आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे. विनाकारण जे लोक आत्ता बाहेर पडत आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि या ठिकाणी त्यांना विचारणा केली जाते की नेमकं त्यांनी बाहेर पडण्याचं नेमकं कारण काय. कारण विनाकारण मोठ्या प्रमाणात बाहेर लोक पडत असतात, खरं तर त्यांना दंडुकाचा प्रसादसुद्धा या ठिकाणी आता दिला जाणार आहे. कारण मोठ्या संख्येने अजूनसुद्धा लोक रस्त्यावर येत आहेत. अत्यावश्यक सेवा सर्व सुरू राहणार आहेत. हा कडक लॉकडाऊन आहे आणि हा कडक लॉकडाऊन अशाच पद्धतीनं 2 दिवस पाळला जाणार आहे. पण त्याच्यासाठी प्रशासन यंत्रणा, पोलीस यंत्रणा असेल, त्याचबरोबर जिल्हा प्रशासन यंत्रणा असेल, कशा पद्धतीनं राबते हे पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, सातारा. आई भवानीचा गजर म्हणजे लसीचा तुटवडा राज्यभरात पाहायला मिळतोय. ठाण्यातील महत्वाचं लसीकरण सेंटर म्हणजे कैशाला इस्पितळ लसीकरण केंद्रासह इतरही छोटी मोठी केंद्र बंद झाली आहेत. यात प्रशासनाकडनं नियोजनाचा अभाव पाहायला मिळतोय. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील वाडा रोडला असलेल्या कोविड लसीकरण केंद्रावर सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. लस संपली असतानाही नागरिकांनी दुपारपर्यंत गर्दी केली. एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असताना दुसरीकडे मात्र लस उपलब्ध नसल्यानं नागरिक त्रस्त झालेत. चंद्रपुरात व्हेंटिलेटर बेड अभावी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झालाय. रोज कोरोना रुग्णवाढीचे उच्चांक गाठले जात असताना आता व्हेंटिलेटर बेड्स अपुरे पडू लागलेत. बेस्टची डबल डेक्कर नव्या रूपात लवकरच येते. 100 डबल डेक्कर बसची खरेदी लवकरच केली जाणार आहे. अत्याधुनिक स्वरूपात डबल डेक्कर मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार आहे. एकाऐवजी 2 दरवाजे, 2 जिने, सीसीटीव्ही कॅमेरा यात असेल. 15 वर्ष पूर्वीच्या जुन्या डबल डेक्कर बस काढून या नव्या बस घेतल्या जातील. हवा प्रदूषणामुळे राज्यातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे. WHOच्या अहवालानुसार राज्यात 19 शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषित आहे. कोरोना आणि श्वसनाशी संबंधित हा आजार आहे, त्यामुळे प्रदूषित हवा अधिक घातक ठरतीय. यात सर्वाधिक धोका 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना आहे. वाशिम जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत असल्यानं जंगलातील पाणवठे आटू लागलेत. परिणामी वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करू लागलेत, पण ही भटकंती त्यांच्या जीवावर आता बेतू लागली आहे. घटना आमान शेत शिवारात घडली आहे. पाण्याच्या शोधात आलेल्या 11 वनगाईंचा विहिरीत पडून मृत्यू झालाय. लासलगावमधल्या कांद्याच्या गोडाऊनमध्ये आग लागली. लासलगाव विंचूर रोडवर हे गोडाऊन आहे. या आगीत लाखो रुपयांचं बारदान जळून खाक झालंय. इथं काम करणारे मजूर वेळीच पळाले म्हणून मोठी जीवितहानी टळली आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे